देखील आहे निदान भवन परिसराच्या आसपास दिसला आहे, त्याचा तुम्ही ट्विट केलंय, काय नेमकं प्रकरण? हे बघा, खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की मुंबईत साधारणपणे रस्त्यावरती परिसरामध्ये कचरा आपल्याला नेहमी दिसतो आणि महानगरपालिका ते नेहमी उचलत नाही आहे. पण सर्वात मोठा दुर्दैव हे आहे की विधान भवनाच्या परिसराचा आतमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात घाण कचरा पडलेला आहे. प्लास्टिकची प्लेटा आहेत, प्लास्टिकचे पिशव्या आहेत, उरलेला जेवण पण तिकडेच टाकलेलं आहे. जर तुम्ही पाठीमागे जाऊन उभे राहिले परिसराच्या आतमध्ये तर तुम्हाला उभा राहता येणार नाही. अशा घाण कचरा विधान भवनात आहेत. तर मुंबईकरांनी या शिवसेनेकडनं काहीच अपेक्षा ठेवावी नाही. महानगरपालिकेत पण तेच सत्तेत आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये पण तेच सत्तेत आहेत. आणि आपला जो पाठीमागचा गेट आहे, अग्निशमन दलचा जो दालन आहे, त्याला लागूनच मोठ्या प्रमाणात कचरा आहे, घाण आहे, घाणेरडी वास तिकडे सुटलेली आहे. आणि मी त्या माझ्या ट्विटरमध्ये ते सर्व फोटोग्राफी टाकलेले आहेत. एकंदरीत आपण मुंबईला महानगरी म्हणतो, जागतिक शहर आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईची अवस्था महानगरपालिकेमध्ये काय झालेली आहे तेही मुंबईकर पाहत आहेत. पण आज हे सत्ताधारी पक्ष जर विधान भवनाला स्वच्छ ठेवू शकत नाही तर मुंबईकरांनी यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवावी? आज पूर्ण मुंबईत कुठेही तुम्ही जा तर कचरा नियमितपणे उचलत नाहीत ते लोक, तुम्हाला ते कचरा दिसणार. आणि म्हणून आज मी ते ट्विटद्वारे पूर्ण महाराष्ट्राची जनतेला, मुंबईकरांना कळवलंय की जे सत्ताधारी पक्ष विधान भवन स्वच्छ ठेवू शकत नाही, महानगरपालिका छोटे छोटे व्यापाऱ्यांकडनं दंड आकारते प्लास्टिक वापरसाठी, आणि आज तुम्ही जर ते ट्विटमध्ये फोटो पाहिले तर शेकडो प्लास्टिकचा प्लेटा, शेकडो प्लास्टिकचा पिशव्या, त्याच्यात उरलेला जेवण तुम्हाला दिसेल. अशी अवस्था या महाभकास आघाडीने विधान भवनाची पण करून ठेवलेली आहे. अजून तरी नाही, कारण मी ट्विट करताना मुख्यमंत्री कार्यालयांनाही टॅग केलेलं आहे. माझी अपेक्षा होती की तब्बल 2 तास झाले ट्विट करून, आणि म्हणून मी 5 मिनिटं आधी परत बघायला गेलो होतो. अजून त्याची काहीच दखल घेतलेली नाही आणि तो कचरा अशाच तिकडे पडलेला आहे.